आत्ताच्या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी आज जो अर्थसंकल्प आम्ही मांडलेला आहे त्या अर्थसंकल्पाच्या संदर्भामध्ये तुम्हाला सगळ्यांना अवगत केलेलं आहे. मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की आमचं सरकार आलं आणि त्याच्यानंतर जगावरच करून आला. 2 वर्ष सगळ्यांची अडचणीमध्ये गेली. जगाची पण अर्थव्यवस्थेला अडचण आली, देशाच्या आली आणि जेवढी राज्य आहेत आपल्या भारतामध्ये त्या सगळ्यांनाच अडचणी आल्या. तरी देखील जे केंद्र सरकारनी घालून दिलेलं नियम आहे की एकंदरीत तुमच्या GDP साधारण किती टक्के तुम्ही कर्ज त्या ठिकाणी उचलू शकता त्याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपण 3% त्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. वास्तविक त्यांनी 3.5% मुभा दिलेली होती, परंतु तिथपर्यंत आपण न जाता कुठल्याही विकास कामाला निधी कमी न पडता ह्या अडचणींना कुठल्याही व्यक्तीला न खचून जाऊन देता आम्ही या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ह्या अर्थव्यवस्थेचं विकासाची पंचसूत्री करत असताना त्याच्यात कृषी, आरोग्य, मनुष्य, विकास, दळणवळण, उद्योग, साधारण आम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आपलं चांद्यापासून बांद्यापर्यंत जे राज्य आहे त्याच्यातल्या सर्व घटकांच्या कामाला स्पर्श करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. हा सर्वांगीण राज्याच्या हिताचा अशा प्रकृतीचा आम्ही अर्थसंकल्प दिलेला आहे. त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो कृषीप्रधान देश असल्यामुळं शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अनेकदा शेतकरी आम्हाला विचारायचे किंवा पाठीमागे मुख्यमंत्र्यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 जाहीर केलेलं होतं ते का तुम्ही देत नाही. मी मागेही तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं होतं की आम्ही केव्हा देऊ, ज्यावेळेस आमची परिस्थिती पूर्वपदावर येऊ त्यावेळेस नक्की देऊ. आणि ह्यावेळेस आम्ही तो 50,000 रुपये 20 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून जवळपास 10,000 कोटी रुपये ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्याकरता आपण मदत करणार आहोत. तसंच वर्षानुवर्ष म्हणजे बाळासाहेबांना पण थोरातसाहेबांना आठवत असेल भूविकास बँकेचा प्रश्न इतके वर्ष कर्मचाऱ्यांचा पण आणि त्या भूविकास बँकेचं कर्ज काढणाऱ्या शेतकऱ्यांचा 7-12 वर भूविकास बँकच येते काहीच तो विचार करू शकत नाही. त्याच्यातनं पण महाविकास आघाडीच्या सरकारने जवळपास 964 कोटी रुपयाची कर्जमाफी दिलेली आहे आणि 275 कोटी रुपये वर्षानुवर्ष त्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची देणी होती तो पण देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याचा फायदा जवळपास 35,000 शेतकऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना होणार आहे. सोयाबीन, कापूस याला आम्ही महत्त्व दिलं. शेततळं हा शेतकऱ्यांना पाऊस नसताना पाणी जर साठलं तर त्या पाण्याच्यामुळं त्याची शेती फुलवायला मदत होते. तो 50,000 75,000 आम्ही केला. शेतकऱ्यांनी तयार केलेला जे काही माल असतो तो बाजारात मार्केट कमिटीमध्ये जात असताना तिथं देखील आम्ही साधारण 306 बाजार समित्यांच्याकरता ते जे काही तिथं सुविधा देतील कर्ज काढून त्याचा व्याज राज्य सरकार भरणार आहे. 10,000 कोटी रुपयाची गुंतवणूक त्याच्यामध्ये होईल आणि त्याचाही शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळण्याच्याकरता त्यांना तिथं येणाऱ्या अडचणी दूर होण्याच्याकरता मदत झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. दुसरं म्हणजे आम्ही 0% व्याजाने गेल्या वर्षी कर्ज पुरवठा करण्याचा पीक कर्जाला निर्णय घेतला. त्याच्यात 20,761 विकास सोसायट्या त्याला आपण प्राथमिक कृषी पतपुरवठा देखील सहकारी संस्था म्हणू शकतो त्याचं संगणीकरण करण्याच्यासाठी 950 कोटी रुपयाचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्याचा उपयोग शेतकऱ्यांना त्यांचं कर्ज वेळेमध्ये पीक कर्जाचं मिळायला हा निश्चितपणे त्या गोष्टीचा उपयोग होणार आहे. शेतीचं पाणी असेल, पिण्याचं पाणी असेल त्यालाही जो काही आर्थिक गरज होती ती पण आम्ही मागवलेली आहे. करोनाच्यामुळं आरोग्याची सेवा किती महत्त्वाची आहे हे उभ्या जगाला कळलं. त्याही आरोग्य विभागाला आम्ही सर्वतोपरी सहकार्य या अर्थसंकल्पामध्ये केलेलं आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं महाविकास आघाडीनं की आपण दळणवळणामध्ये जलवाहतूक असेल, हवाई वाहतूक असेल, भूमिगत वाहतूक म्हणजे अंडरग्राऊंड मेट्रो असेल, भूपृष्ठ वाहतूक असेल आणि रेल्वे वाहतूक ह्या सगळ्यांना मोठ्या प्रमाणावर निधी आम्ही देण्याचं ठरवलेलं आहे. सगळं राज्य कोल्हा तिथं कोकण असेल, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ
हे सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवून या सगळ्या कामामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्याचं काम या महाविकास आघाडीनं केलेलं आहे. आपण बघता एसटीच्या संदर्भामध्ये आता एसटीची ज्यावेळेस परिवहनची चर्चा होतील त्यावेळेस आमचे अनिल परब साहेब त्याच्यात जास्त अधिकारवाणीनं सांगतील, परंतु टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बस घेणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही जवळपास 3,000 नवीन बसेस राज्य सरकारकडनं देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या बसेस पर्यावरणपूरक असतील, म्हणजे काही असतील त्या गॅसवर असतील CNG वर आणि काही असतील त्या इलेक्ट्रिकवर असतील. तशा पद्धतीनं आपण वाहतुकीला ह्या बसेस दिल्या की त्यांचा खर्च पण डिझेलचा मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि त्याचा उपयोग गोरगरीब जे एसटीने प्रवास करतात सर्वसामान्य नागरिक त्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही याच्या संदर्भामध्ये आमच्या ऊर्जा विभागाला पण महत्त्व दिलेलं आहे. 2,500 मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा अशा प्रकारचे प्रकल्प आम्ही त्याच्यात हातामध्ये घेतलेले आहे. गोरगरिबांच्या घरकुलाला पण पंतप्रधान आवास योजना असेल किंवा आपली त्याच्यामध्ये झोपडपट्टी सुधारण्याच्याबद्दलचा मुंबईबाहेर जी शहरं आहेत तिथला कार्यक्रम असेल त्यालाही आपण महत्त्व दिलेलं आहे. पर्यटनाला त्याच्यात पण आपण महत्त्व मोठ्या प्रमाणावर दिलेलं आहे. अशा पद्धतीनं हा अर्थसंकल्प आम्ही त्या ठिकाणी सादर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व घटक त्यांचा समाविष्ट कर सर्व घटकाला समाविष्ट करण्याचा प्रयत्न. या अर्थसंकल्प तुम्ही सगळा वाचला तर तुमच्या पण लक्षात येईल की याच्यामध्ये कुठल्याही घटकाला सोडलं नाही. महिलांना पण आम्ही मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये मदत केलेली आहे, विशेषतः पंडिता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक मोठे करोनाच्या काळामध्ये बऱ्याच जणांच्या घरातला करता माणूस गेला आणि ती माझी भगिनी विधवा झाली, ती आमची मुलगी विधवा झाली, तिला स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता महाविकास आघाडीच्या सरकारने जसं पीक कर्ज शेतकऱ्यांना 0% व्याजाने आहे तसं त्यांना त्यांचा व्यवसाय करण्याच्या करता त्याचं व्याज सरकार भरेल आणि 0% व्याजाने त्यांना ती मदत उपलब्ध करून दिली स्वयंरोजगाराच्या करता. हाही एक महत्त्वाचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारने घेतलेला आहे. असे बरेच निर्णय त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले गड असतील किल्ले असतील त्याचं नीटपणे जतन करणं त्याचं व्यवस्थितपणे हेरिटेज टच ठेवून त्याच्यामध्ये पुढच्या पिढीकरता देखील कशा सुविधा त्यांनाही देता येतील याबद्दलचा पण प्रयत्न आपण केलेला आहे. अशा त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा स्मृतिदिन आहे, त्यांचंही मोठं स्मारक आपण जिथं त्यांनी ध्येय सोडला त्या भागामध्ये तुळापूरला आणि वडूला तोही करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प आहे.